ट्वेल्थ केमिस्ट्री लेक्चर चॅप्टर चालू आहे बघा केमिकल कायनेटिक्स लास्ट लेक्चरलाच आपण हा चॅप्टर स्टार्ट केला आहे कायनेटिक्स याच्यामध्ये आपण काय स्टडी करतो तर स्टडी ऑफ रेट ऑफ रिॲक्शन रेट म्हणजे काय हाऊ द रॅपिडली रिॲक्टन्स आर कन्झ्युम्ड ऑर प्रोडक्ट फॉर्मड हे किती रॅपिडली होतं हे जे ठरवलं जातं ते कशावरून ठरवतात तर रेट ऑफ रिॲक्शनवरून मग याच्यामध्ये आपण रेट लॉब ते रेट ऑफ रिॲक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं ॲव्हरेज रेट कसं कॅल्क्युलेट करतो तर डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिव्हायडेड बाय टाईम इंटरवल एकतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन आणि प्रोडक्टचं माहीत पाहिजे आणि त्याचं टाईम मग जर रिॲक्टंटचा ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पन ऑफ रिॲक्टन्स किंवा कन्झम्शन ऑफ ए काढायचं असेल तर काय करतो आपण मायनस डेल्टा इन्टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी ते प्रोडक्टचं काढायचं असेल तर फक्त प्लस ठेवायचं आणि डेल्टा आहे तसं आपण ते ॲवरेज काढत होतो त्यानंतर इन्स्टंटेनियस रेट कसं काढायचं जे डेल्टा होतं ते कशाने रिप्लेस करतो आपण डी सी अपॉन डी टीनं मग जेव्हा आपण ॲट एनी टाइम टी डी सी अॉन डी टी काढतो तेव्हा काय येतं तर मायनस डेरिवेटिव्ह ऑफ तर एखादी रिॲक्शन कन्सिडर केली ए गुज बी ह्याचा जो रे रेट काय येईल रेट ऑफ रिॲक्शन ऑफ कन्झ्युम्ड ए ॲट एनी टाइम टी कसं कॅल्क्युलेट करायचं मायनस डेरिव्हटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डीटी इथं काय होतो स्मॉल चेंज इन्स्टंटेनियस मध्ये काय करतो आपण एक रिॲक्शन चालू होताना चालू झाल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेक करतो जेव्हा रिॲक्टनचं येतं तेव्हा काय असतं मायनस प्रोडक्टचं काढायचं असेल तर काय येईल प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डीटी म्हणजे डी बी अपॉन डी टी हे येईल आपलं प्रोडक्टसाठी हेच कधी येतं जेव्हा इक्वल असतात वन मोल ऑफ ए इज कन्वर्टेड इन टू वन मोल ऑफ बी तेव्हा या दोन्ही काय असतात इक्वल असतात पण तेच जर वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचं असेल तर घ्यायचं तर काय करायचं जेवढे तुमचे कॉन्स कॉम्पोनंट्स असतील इन जनरल आपण रिॲक्शन बघितली होती बघा जे कॉम्पोनंट्स असतील ते काय करायचे वन अपॉइंट करायचे म्हणजे जर समजा कॉम्पोनंट तुमचा दोन असेल टू ए असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लिहिताना किंवा रेट ऑफ कन्झम्पन ऑफ ए लिहिताना काय लिहायचा तर वन अपॉइंट टू करायचं आणि जर रिॲक्टंट असेल तर मायनस प्रोडक्ट असेल तर प्लस हे इन जनरल वगैरे आपण एवढं सगळं हे लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलं होतं तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया रेट ऑफ रिॲक्शन अँड रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन द रेट ऑफ रिॲक्शन ऍट गिव्हन टेम्परेचर फॉर अ गिव्हन टाइम इन्स्टंट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट द रेट ऑफ रिॲक्शन कशावर डिपेंड असतो तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स रिॲक्टनचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं त्याच्यावर डिपेंड असतो सच रेट कॉन्सन्ट्रेशन रिलेशन इज द रेट लॉ आता जे रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यावर डिपेंड हा रेट लॉ आहे रेट कॉन्सन्ट्रेशन रिलेशन त्याला म्हणतात बघूया तर तो लॉ काय तर रेट लॉ कन्सिडर द जनरल रिॲक्शन एक जनरल रिॲक्शन दिली ए ए प्लस बी बी गिव्स सी सी प्लस डी डी ह्याच्यामध्ये जे कॅपिटल ए बी आहेत रिॲक्टन्स आहेत त्यानंतर कॅपिटल सी डी प्रोडक्ट्स आणि ते स्मॉल ए बी सी डी काय तर एक्सपोनंट्स आहेत किंवा कोइफिशंट जे आपण म्हणतो कोइफिशन्ट वन असेल टू असेल थ्री असतील किती क्वांटिटीमध्ये ते तिथं ते डिनोट करतात स्मॉल ए बी सी डी द रेट ऑफ रिॲक्शन ॲट गिव्हन टाइम इज प्रपोशनल टू इट्स मोलर कॉन्सन्ट्रेशन ॲट दॅट टाईम रेज्ड टू सिम्पल पॉवर्स आता रेट ऑफ रिॲक्शन काय असतो ॲट गिव्हन टाईम जो जे काय टाईम असेल त्याला डाय काय असतो डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन जे मोलर कॉन्सन्ट्रेशन असेल त्याला रेट डायरेक्टली प्रपोशनल असतो सो दॅट टाईम रेस्ड टू सिम्पल पॉवर्स मला तर खाली तुम इक्वेशनमध्ये दिले मॅथमॅटिकल एक्सप्रेशन रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स सो काय येतील कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि बी सो रेट ऑफ रिॲक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय और रेट इज इक्वल टू जर आता प्रपोर्शनालिटी जो सिम्बॉल आहे प्रपोर्शनालिटी साईन आहे ते जर काढायचं असेल तर तिथं आपल्याला एखादा कॉन्स्टंट घ्यावा लागतो त्याला म्हणतात प्रपोर्शनालिटी कॉन्स्टंट मग आता इथं जो प्रपोर्शनालिटी कॉन्स्टंट घेतला आहे तो कोणता आहे के सो रेट इज इक्वल टू काय येईल के इन्टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय वेअर के इज द प्रपोर्शनालिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड रेट कॉन्स्टंट के काय आहे कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हणतात तर रेट कॉन्स्टंट विच इज इनडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन अँड व्हॅरीज विथ टेम्परेचर तो कॉन्सन्ट्रेशनशी इंडिपेंडंट असतो आणि टेम्परेचरनुसार व्हॅरी होतो म्हणजे टेम्परेचर चेंज झाले की तो काय तो रेड कॉन्स्टंट चेंज होऊ शकतो आणि डिपेंड इनडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन किती चेंज केलं काय केलं त्याच्यावर काही फरक पडत नाही द फॉर युनिट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी युनिट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ए बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एन बी जर एक एक असतील वन वन असतील युनिट असतील तर के इज इक्वल टू रेट ऑफ इक्वेशन बघा हा जो ए आणि बी ए हे दोन्ही काय असतील वन असतील युनिट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जर वन असेल तर के इन टू वन काय येईल वन के येणार सो रेट इज इक्वल टू काय तर के द्या इक्वेशनला काय म्हणतात हे जे इक्वेशन आहे के रे टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय त्याला म्हणतात डिफरन्शियल रेट लॉ ते जे इक्वेशन आहे ते कशाचं आहे तर डिफरन्शियल रेट लॉचं इक्वेशन आहे द पॉवर्स एक्स अँड वाय ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स एक्स अँड ए अँड बी द पॉवर म्हणजे ज्यावरती आपण पॉवर लिहिलं होतं के इन टू ए रेस टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इन्टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय मग त्या ज्या पॉवर्स असतात एक्स आणि वाय द पॉवर एक्स अँड वाय ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ए अँड बी इन द रेट लॉ नॉट नेसेसरी इक्वल टू स्टायचोमेट्रिक कोइफिशंट ते जे स्टायच्योमेट्रिक कोइफिशंट असतात म्हणजे ए बी सी डी जे स्मॉल आहेत त्याच्या काय असतात ते त्याच्या इक्वलच पाहिजेत असं काही नाही आहे म्हणजे ए आणि बी अपेअरिंग इन इक्वेशन सिक्स पॉईंट वन सिक्स पॉईंट वन मध्ये जे आपल्या ए आणि बी दिसते त्याच्या इतकंच पाहिजे असं काही नाही आहे सो इट इज नॉट नेसेसरी सिंपल होल नंबर असतील झिरो ऑर फ्रॅक्शन रिअलाइज दॅट एक्स अँड वाय आर अप्रॉक्सिमेटली आता एक्सपेरिमेंटली डिटरमाइन जे एक्स अँड वाय आहे ते कसं केलं जातं तर एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलं जातं The rate law in equation 6.2 is determined experimentally and express the rate of chemical reaction in terms of molar concentration of the reactants and not predicted from the stoichiometric of the reactants. The J X and Y are not stoichiometric were predicted experimentally predict. The exponents X and Y appearing in the rate law tells us how the concentration changes affects the rate of reaction for x is equal to y is equal to 1 then equation gives the 6.2 equation where rate is equal to k into concentration of a raised to x into concentration of b raised to y. whereas x is equal to y is equal to 1 getla, the rate is equal to k into concentration of a into concentration of b. the equation implies that the rate of the reaction depends linearly on concentration of a and b. so rate, kashar, kai explained this equation that depends on concentration of a and b. Either... इफ आयदर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए और बी इज डबल्ड द रेट वुड बी डबल्ड आता एखादं जर आपण कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट पण काय होऊ शकतो इथं डबल होऊ शकतो फॉर आता फॉर आपण एक एक्झाम्पल हे बघायला लागलो आहे एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू वन घेतलं तर काय होतं रेट डबल होऊ शकतो देन एक्स इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू वन एक्स टू घेतलं वाय काय घ्यायला वन घेतलं द इक्वेशन देन लीड्स टू रेट इज इक्वल टू इक्वेशन काय होईल के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू स्क्वेअर इन टू बी इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स इज डबल सॉरी द इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल किपिंग दॅट ऑफ बी कॉन्स्टंट बी आहे तेवढंच ठेवलं एचं डबल केलं तर रेट ऑफ रिॲक्शन विल बी इन्क्रीज बाय फॅक्टर फोर रिॲक्शनचा रेट कितीने इन्क्रीज होतो तर फॅक्टर फोरनं इन्क्रीज होऊ शकतो देन थर्ड केस आहे बघा इफ एक्स इज इक्वल टू झिरो असेल जे कॉन्सन एक्स असेल तर ए रेस टू कॉन्सन्ट्रेशन एक्स काही झिरो येईल सो द रेट इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मग तिथं काय असणार रेट इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए याचं वाढलं काय किंवा कमी झालं तिथं काही फरक पडणार नाही तेच केव्हा असणार आहे एक्स इज इक्वल टू झिरो असेल तेव्हा आणि इफ एक्स लेस दॅन झिरो एक्स काय असेल लेस दॅन झिरो असेल तर रेट डिक्रीजेस ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो इनक्रीजेस कधी एक्स इज लेस दॅन झिरो असेल तर रेट काय होईल डिक्रीज होईल ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इनक्रीजेस जे जसं जसं कॉन्सन्ट्रेशनचं इन्क्रीज होईल आता निगेटिव्हमध्ये ते इन्क्रीज होणार आहे कॉन्सन्ट्रेशन त्यामुळे रेट काय होईल तिथं डिक्रीज होईल आता नेक्स्ट आहे बघा रायटिंग द रेट लॉ तर त्याच्या व्हॅल्यू आहेत तेवढ्या लक्षात ठेवा एक्स आणि वाय त्या एक्सपिरिमेंटल डिटर्माइन केलं जाते ॲक्च्युली एक्सपोनंट्स नसतात जे कोइफिशन्ट किंवा एक्सपोनंट्स असतील ते नसतं ते काय केलं जाते तर डिटर्माइन केले जातात रायटिंग द रेट लॉ कन्सिडर द रिॲक्शन टू एच टू ओ टू गिव्ज टॉईस एच टू ओ प्लस ओ टू आता याच्यामध्ये रिॲक्टंट काय एच टू ओ टू त्याच्यावर काय असणार आहे डिपेंड असणार आहे आपला रेट लॉ रेट कशावर डिपेंड असतो तर अकॉर्डिंग टू रेट लॉ रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ कशाचं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन द इफ द रेट रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू ओ टू द रेट लॉ इज गिव्हन बाय मग रेट लॉ कसं देतात तर रेट इज इक्वल टू किंवा रेट आधी लिहा रेट डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू ओ टू तेच आपण जर आपल्याला प्रपोशनालिटी काढायचं असेल तर काय काय सिंबॉल काढायचं असेल तर आपण तिथं प्रोपोशनालिटी कॉन्स्टंट घेणार सो रेट इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू ओ टू याचं कॉन्सन्ट्रेशन येईल सो रेट इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू ओ टू इतकाच त्याचा काय येतो रेट येतो समजलं हे जे ऍक्च्युअल एक्सपोनंट्स असतात हे काही घ्यायची गरज नाही आहे तिथं आणि रेट कशावर डिपेंड आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर डिपेंड आहे सो रेट इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू ओ टू आता खाली तुम्हाला रिॲक्शन दिली ट्राय दिस म्हटले फॉर द रिॲक्शन एन ओ टू प्लस ओ गिव्ज एन ओ प्लस ओ टू द रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली फॉर्न टू बी प्रपोशनल टू स्क्वेअर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ओ टू अँड इन दॅट ऑफ ओ राईट द रेट लॉ म्हटले तर याच्यावर तुम्हाला रेट लॉ सांगितलं आहे आता रेट लॉ काय आहे रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट त्याच्यानुसार आपला रेट काय होईल रेट बघा आर फक्त लिहिते मी रेट इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय येईल ओ टू टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी ओ टू हे आपलं येणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ओ टू इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी ओ टू मग आता याच्यामध्ये रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टू म्हटले कॉन्सन्ट्रेशनचं काय करायचं एनओट टू चा स्क्वेअर आहे मग इथं काय येणार स्क्वेअर येणार टूच्या वरती कायचं स्क्वेअर लिहायचं आणि काय सीओ काय इन दॅट ऑफ द सीओ सीओवर डिपेंड नाही आहे म्हणजे सीओ लिहिलं किंवा नाही लिहिलं काय फरक पडत नाही इथं काय असणार आहे झिरो व्हॅल्यू असणार आहे सीओची इंडिपेंडंट ऑफ द सीओ वरती तुम्ही जे एक्सपोनंटला तिथं कायचं झिरो लिहायचं मग तिथं काय असणार आहे तो इंडिपेंडंट ऑफ सीओ समजला असं इक्वेशन येऊ शकतं रेट इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ओ टू रेस टू स्क्वेअर टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी ओ टू रेस टू झिरो असं लयचं हे काय होईल याचं इक्वेशन होईल रेट लॉचं ते तुम्हाला सांगितलं असं अशा पद्धतीनं प्रॉब्लेम्समध्ये असं आपल्याला रेट लॉ काय येतात लिहिता येतात हा एक प्रॉब्लेम आहे की जो आपण रेट लॉ बघितला त्याच्यावर हा प्रॉब्लेम आहे राईट द रेट लॉ फॉर द रिॲक्शन ए प्लस बी गिव्हज पी फ्रॉम द फॉलोईंग डाटा आता काय रिॲक्शन आहे ए प्लस बी गिव्स पी तर खाली डाटा दिला आहे तुम्हाला ए मोल्स पर डी मोल्स पर डी एम क्यू पर सेकंड इनिशियलला काय असेल त्यानंतर बी इनिशियलला काय असतं इनिशियलला रेट काय असतो जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असेल ए कि असल्यावर बी असल्यावर इनिशियल रेट किती असतो मग फर्स्ट केस काय दिले पॉईंट फोर पॉईंट टू फोर इन्टू टेन रेस टू मायनस फाईव्ह त्यानंतरची सेकंड कोणती आहे बघा पॉईंट सिक्स पॉईंट टू आणि इनिशियल रेट त्यावेळी किती असणार आहे सिक्स इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह आणि थर्ड काय तर पॉईंट एट पॉईंट फोर आणि थ्री पॉईंट टू इंटू टेन रेस टू मायनस फोर मग आता याच्यामध्ये काय करायचं पहिल्यांदा सगळ्या व्हॅल्यू बघून घ्यायच्या तीन व्हॅल्यू आपल्याला दिले आहेत आता फर्स्ट तुम्हाला काय दिसतंय तर ह्या दोन आहेत इनिशियल जो बीचा रेट आहे इनिशियल तो काय आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे पॉईंट टू पॉईंट टू हा रेट काय आहे तर तिथं कॉन्स्टंट आहे तेव्हा जो फर्स्ट आता बघा एचा जो रेट आहे की ते पॉईंट फोर इनिशियल जे कॉन्सन्ट्रेशन सॉरी इनिशियल हे काय बीचं काय आहे कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे तेच त्यावेळी काय एचं पहिल्यांदा किती कॉन्सन्ट्रेशन आहे पॉईंट फोर तेव्हा बीचं पॉईंट टू असल्यावर किती येतो इनिशियल रेट तर फोर इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह ते बीचं आहे तेवढंच ठेवलं बीचं काय केलं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढंच ठेवलं कशाचं वाढवलं एचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पॉईंट सिक्सनं तेव्हा रेट कितीनं वाढला तर सिक्स इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह आता हे आधी कॅल्क्युलेट करायचं रेट कितीनं वाढला मग काय करायचं सिक्स इन्टू टेन रेस टू मायनस फाईव्ह डिव्हायडेड बाय फोर करायचं फोर इन्टू किती फोर पॉईंट झिरो आहे ते फोर इन्टू टेन रेस टू मायनस फाईव्ह म्हणजे कितीनं वाढतो किती फॅक्टर कितीनं वाढतो हे करतं मग कितीनं वाढतो तर वन पॉईंट फाईव्ह किती फॅक्टरनं वाढला तर वन पॉईंट फाईव्ह समजलं सिक्स डिवायडेड बाय फोर केल्यानंतर वन पॉईंट फाईव्हनं वाढतो आणि ह्या किती चेंज आहे बघा पॉईंट फोर आणि पॉईंट सिक्स कितीचा चेंज आहे पॉईंट फोर टू पॉईंट सिक्स केलं म्हणजेच काय येतं बघा पॉईंट सिक्स डिवायडेड बाय पॉईंट फोर मग ह्याचं पण आन्सर काय येतं तर वन पॉईंट फाईव्ह किती फॅक्टरनं हे हे पण वाढलं वन पॉईंट फाईव्ह जेव्हा हे वन पॉईंट फाईव्हनं वाढतं तेव्हा रेट पण काय होतो वन पॉईंट फाईव्ह इनक्रीज होतो हे काय येतं आपल्याला फर्स्ट केसवरनं लक्षात येतं बघूया हे कसं सोडवायचं सोल्युशन तर सोल्युशनमध्ये मध्ये पण फर्स्ट हीच केस दिले फ्रॉम अभोव डाटा फर्स्ट अँड सेकंड व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इनक्रीस बाय अ फॅक्टर वन पॉईंट फाईव्ह म्हणजेच पॉईंट वरन कुठे गेलं पॉईंट सिक्सला गेलं कितीनं वाढलं ते वन पॉईंट फाईव्ह फॅक्टरनं वाढलं देन इन्क्रीजेस बाय अ फॅक्टर वन पॉईंट फाईव्ह कीपिंग बी ॲज अ कॉन्स्टंट बी काय ठेवले कॉन्स्टंटच ठेवले पॉईंट टू इतके व्हॅल्यू काय तिथं कॉन्स्टंटच आहे द रेट इन्क्रीजेस बाय अ फॅक्टर वन पॉईंट फाईव्ह सो रेट पण कितीने इन्क्रीज होते वन पॉईंट फाईव्हन इन्क्रीज होतं इट मीन्स दॅट रेट डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड एक्स इज इक्वल टू काय असणार आहे वन इथे एक्स ची व्हॅल्यू किती असेल वन कारण जेवढा तुम्ही ए व्हॅल्यू इन्क्रीज केले तेवढाच काय झालं रेट इन्क्रीज आहे म्हणून काय येणार आहे जेवढं कॉन्सन्ट्रेशन आपण वन पॉईंट फाईव्ह फॅक्टरने इन्क्रीज होतं तेवढंच रेट पण इन्क्रीज होतो सो एक्स इज इक्वल टू काय येतं वन येतं फ्रॉम अबो ऑब्झर्वेशन फर्स्ट अँड थर्ड इट कॅन बी सीन दॅट व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी आर डबल द रेट इन्क्रीजेस बाय फॅक्टर एट आता जेव्हा काय सांगितलं बघा कॉन्सन्ट्रेशन कशाचं आता ए आणि बीचं डबल केलं फर्स्ट आणि थर्ड बघा एक्झाम्पल बघा फर्स्ट आणि थर्ड एक्झाम्पल हे इक्वेशन आता फर्स्ट आणि थर्ड फर्स्टमध्ये किती पॉईंट फोर आहे थर्ड किती पॉईंट एट आहे म्हणजे कितीनं वाढलं डबल केलं त्यानंतर हे पॉईंट टू आहे पॉईंट फोर आहे दोन्ही पण काय केलेत डबल केलेत मग तेव्हा रेट कितीने झाला बघा किती फॅक्टरनं वाढला हे थ्री पॉईंट टू आहे तर हे आपल्याला काढता येतं काय करायचं डिवाईड करायचं थ्री पॉईंट टू डिव्हायडेड बाय फोर पॉईंट झिरो हे किती इंटू टेन रेस टू मायनस फोर आहे इन्टू टेन रेस टू मायनस फोर आणि इन्टू टेन रेस टू मायनस फाईव्ह म्हणजे कितीनं वाढतो तर एट फॅक्टरनं वाढतो कितीनं वाढतो हा एट फॅक्टरनं तुम्ही जर डिव्हाइड केल्यानंतर तुमचा आन्सर काय येतं तर एट मग जेव्हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे आहे एचं डबल होतं बीचं पण डबल होतं तेव्हा फॅक्टर कितीनं वाढतो तर एट वाढतो याच्या आधी पण आपण पन बघितलं थेरीमध्ये जेव्हा आपण डबल करतो तेव्हा एक कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं एका रिॲक्टनचं तर रेट कितीनं वाढतो फोर फॅक्टरनं वाढतो आता इथं दोन्हीचा पण वाढलाय त्यामुळे काय असणार आहे कितीनं रेट वाढतो तर फोर फॅक्ट की एट फॅक्टरनं काय होतं तर रेट वाढतो एच्या कॉन्सन्ट्रेशनचा फोर आणि बीचा फोर असं फोर फोर प्लस कितीनं वाढतो तर एटनं रेट काय होतं वाढतो द रेट इन्क्रीजेस बाय फॅक्टर एट ड्यू टू डबलिंग ऑफ ए द रेट इज डबल्ड बिकॉज एक्स इज इक्वल टू वन दॅट इज रेट इन्क्रीज बाय फॅक्टर टू दिस इम्प्लायस इज दॅट डबलिंग बी द रेट इनक्रीजीस बाय अ फॅक्टर फोर द रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी स्क्वेअर

बी काय तो स्क्वेअर असतो सो बीज काय येईल स्क्वेअर स्क्वेअर येईल ह्या मेथडनं पण आपण सोडवू शकतो हे आलं आपलं रेट इक्वेशन अजून दुसऱ्या मेथडनं पण सोडवता येतं ती मेथड आता आपण बघूया आता जो आपण प्रॉब्लेम बघितला तो तसाही सोडवता येतो किंवा ह्याला एक अजून एक अल्टरनेटिव्ह मेथड आहे ह्या मेथडनं पण हे काय करता येतं सॉल्व करता येतं बघा ही मेथड काय बघूया आपण अल्टरनेटिव्ह मेथड द रेट लॉ गिव्स रेट इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इन्टू बी रेस टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय हा काय झाला रेट लॉ लिहिला फ्रॉम अबव ऑब्झर्वेशन फर्स्ट अँड सेकंड त्याचे फर्स्ट अँड सेकंड ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यानुसार काय केलं म्हणजे जे एचं जे आपले इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे ते फ्रॉम अबव ऑब्झर्वेशन फर्स्ट अँड सेकंडच्या ऑब्झर्वेशननुसार फर्स्ट काय फोर इन्टू टेन रेस टू मायनस फाईव्ह इज इक्वल टू काय येणार फो झिरो पॉईंट फोर एक्स झिरो पॉईंट टू इन टू वाय आता हे फोर इन्टू टेन रेस टू मायनस फाईव्ह काय रेट लो आहे रेट जो आहे आपलं रेट इज इक्वल टू आता हे काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन फोर पॉईंट सॉरी झिरो पॉईंट फोर रेस टू एक्स आणि हे काय बीच आहे पॉईंट टू रेस टू वाय हे का आपण इक्वेशन फक्त त्याच्या लिहिले म्हणजे फोर इन टू टेन रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स कॉन्सन्ट्रेशन इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय त्यानंतरचं काय नंतरचं जे uh, रे इक्वेशन आहे ते सिक्स इन्टू टेन रेस टू सेकंड एक्झाम्पल किंवा सेकंड ते इक् सिक्स इन्टू टेन रेस टू मायनस फाय इज इक्वल टू पॉईंट सिक्स रेस टू एक्स पॉईंट टू रेस टू वाय परत काय केलं बघा डिव्हायडिंग सेकंड बाय फर्स्ट वी हॅव आता सेकंड जे इक्वेशन आहे हे जे सेकंड आहे त्याला डिव्हाइड कशाने कर करायचं फर्स्टनं मग काय येतं बघा सिक्स इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह अपॉन फोर इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह इज इक्वल टू काय येणार वन पॉईंट फाईव्ह म्हणजे इकडं जे इक्वलच्या साईडचं आहे हे आपण काय करून घेतलं डिव्हाइड करून घेतलं काय येणार वन पॉईंट फाईव्ह परत इकडं समोरचं आहे तसंच करायचं पॉईंट सिक्स रेस टू एक्स इन टू पॉइंट हे वरती येणार मध्ये हे डिनॉमिनेटरमध्ये येईल पॉईंट फोर रेस टू एक्स इन टू पॉईंट टू रेस टू वाय तर का हे काय होतील कॅन्सल होतील राहील काय पॉइंट सिक्स रेस टू एक्स डिवायडेड बाय पॉईंट फोर रेस टू एक्स मग आता एक्स काय दोन्हीमध्ये कॉमन आहे सो एक्स एकत्र काढलं मग काय येतं तर वन पॉईंट फाईव्ह रेस टू एक्स काय व्हॅल्यू येते याची वन पॉईंट फाईव्ह रेस टू एक्स हे पण आलं हेन्स एक्स इज इक्वल टू काय असतं वन कारण हे बघा वन पॉईंट फाईव्ह इज इक्वल टू काय आलं आपलं वन पॉईंट फाईव रेस टू एक्स आलं मग इथं जर वन असेल तरच आपलं वन पॉईंट फायू इज इक्वल टू वन पॉईंट फाईव्ह येते इथं झिरो असेल तर व्हॅल्यू आपली काय येते झिरो येते सो मग किंवा वन येते जर असं इथं झिरो असेल किंवा वन येते मग ते काय येणार वन पॉईंट फाईव्ह रेस टू वन असेल वन पॉईंट फाईव्ह रेस टू वन असेल तर एक्स इज इक्वल टू काय तर वन येतं सो हेन्स एक्स इज इक्वल टू काय येणार वन येणार समजलं एक्स इज इक्वल टू वन आपण कसं कॅल्क्युलेट केलं डिव्हायडिंग इक्वेशन सेकंड बाय वन देन डी फ्रॉम ऑब्झर्वेशन फर्स्ट अँड थर्ड सेपरेटली द रेट लॉग गिव्ह आता ऑब्झर्वेशन फर्स्ट अँड थर्डवरनं सेपरेटली घ्यायचं फोर इन टू टेन रेस टू मायनस फाईव्ह पॉईंट फोर आता एक्स काय झालं आपलं वन आहे त्यामुळे ते फक्त एकच पॉईंट फोर घेतले इन टू वन रेस टू वन लिहिलं नाही आहे पॉईंट फोर रेस टू वन केलं नाही कारण पॉईंट फोर एक्स काय वन आहे पॉईंट टू रेस टू वाय कारण वाय अजून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मग त्यानंतर थ्री पॉईंट टू इंटू टेन रेस टू मायनस फोर इज इक्वल टू पॉईंट एट इन्टू पॉईंट फोर रेस टू वाय डिवायडिंग इक्वेशन फोर्थ बाय थर्ड आता काय करायचं जे फोर्थ इक्वेशन आहे त्यानंतर थर्डला फोर्थ इक्वेशनला थर्डनं डिवाईड करायचं मग थ्री पॉईंट टू इंटू टेन रेस टू मायनस फोर डिवायडेड बाय फोर इन्टू टेन रेस टू मायनस फाईव्ह इज इक्वल टू पॉईंट एट इन टू पॉईंट फोर रेस टू वाय डिवायडेड बाय पॉईंट फोर इन टू पॉईंट टू रेस टू वाय जसं आपण आकाशमी सांगितलं तसंच आहे फक्त हे आपण एक्झामप्रमाणे सॉल्व्ह करतो आहे आणि ते काय करत होतं आपण वर्डमध्ये लिहिलं होतं और बघा काय येईल आता याचा आन्सर याच याचं डिव्हाइड केल्यानंतर काय येतं एट येतं और टू इन तर इथं काय येतं टू इन पॉईंट सिक्स अपॉन पॉईंट टू रेस टू वाय मग ते सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल फोर इज इक्वल टू टू स्क्वेअर तर टू रेस टू वाय टू फोर इज इक्वल टू काय येतं टू स्क्वेअर येतं किंवा टू रेस टू वाय टू रेस टू म्हणजे वाय इज इक्वल टू काय येणार आहे टू येणार आहे टू रेस टू वाय काय आलं बघा वायच्या व्हॅल्यूच्या तिथं काय आलं हे टू आलं सो देअर फोर वाय इज इक्वल टू काय येईल टू एईल टू द रेट लॉ इज देन ॲज रेट लॉ परत आपण त्याच्यावरनं काय लिहू शकतो के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी स्क्वेअर समजलं असंही कॅल्क्युलेट केलं जातं डिव्हाइड करून कॅल्क्युलेट करा किंवा वर्डमध्ये अगोदरची आपण जी मेथड बघितली तसंही लिहू शकता तुम्हाला जसं कन्व्हिनियंट वाटतं आहे तसं लिहा बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण रेट लॉ स्टडी केला तर आजचं लेक्चर आपण इथंच स्ट्रॉप करतो आहे नेक्स्ट लेक्चरला पुढचा पार्ट बघूया हा प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे असेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात एक्झाममध्ये त्यामुळे प्रॉब्लेम व्यवस्थित बघा कसं करायचं फक्त डिव्हाइड करत जायचे ती क्वेशन आणि किती फॅक्टरनं वाढलंय इतकंच आपण त्याच्यामध्ये बघायचं आहे आणि त्याच्यावरून एक्स आणि ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि रेट इक्वेशन लिहायचं आता स्टॉप करूया आपण लेक्चर नेक्स्ट लेक्चरला पुढचा पार्ट बघू थँक्यू